कणकवली तालुक्यात भरणे गावात एक छोटंसं पण टुमदार मंदिर बसलंय. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे गावातलं पावित्र्य टिकावं, गावात होणाऱ्या अनिष्ट गोष्टींना आळा बसावा म्हणून एका पवित्र हेतूने या मंदिराची स्थापना झाली. आज या मंदिराच्या पावित्र्यामुळे खरोखरच भरणे गाव आणि परिसरात सुखाची भरभराट तर झालीच, शिवाय गावाला एक निश्चित दिशाही मिळाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे भरणी गाव, गाव तसं हिरवगार, त्यामुळे साहजिकच निसर्गप्रेमींना हे गाव नेहमीच खुणावतं. या गावात या निसर्गाच्या कुशीत वसलंय ते हे गणेश मंदिर. या मंदिरानं गावात सुखसमृद्धी तर आणलीच, शिवाय गावात चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांनाही आळा घातला. या मंदिराच्या पवित्र अस्तित्वानं गावकऱ्यांनी दारू सोडलीय, तर काही व्यसनाधीन झालेले तरुण आज चांगली कामं करतायत. हे मंदिर आज भरणी गावातल्या नागरिकांबरोबरच आजूबाजूच्या परिसरातील लोकांचंही श्रद्धास्थान बनलंय. मोठ्या श्रद्धेनं अनेक भक्तगण इथं आपली गाऱ्हाणी घेऊन येतात. पूर्वी या ठिकाणी जे फक्त हॉल म्हणून जो होता समाजाचा, त्या हॉलमध्ये कोणी यायचं बसायचं केव्हाही, त्यानंतर त्या या ठिकाणी काही पत्ते खेळण्यासाठी वगैरे लोक यायचे. ते वर्षभरात त्यातच कार्यक्रम असायचा, फक्त एकच वर्षातून सत्यनारायण पूजा व्हायची. आणि अशावेळी या ठिकाणी सत्यनारायण पूजा होत असताना एक आमचे दळवी म्हणून होते, त्यांनी एक लहानशी छोटी मूर्ती गणपतीची या ठिकाणी आणून ठेवली. आणि त्या ठिकाणी एक बंधन पडावं, लोकांवर काहीतरी चांगले संस्कार व्हावेत, ते इथे दारू पिऊन वगैरे किंवा अशा वाईट सवयींनी येऊ नयेत, यासाठी इथे काहीतरी पायबंद असावा म्हणून आम्ही या ठिकाणी गणपतीची स्थापना करण्याचं ठरवलं. या भरणी गावाच्या मंदिरामुळे पर्यटनालाही हातभार लागलाय, त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात याल तेव्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या मंदिराला नक्की भेट द्या. विकास गावकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सिंधुदुर्ग. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.